नमस्कार. सांगली जिल्ह्यातील राजकारणामध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केलेले माजी मंत्री अजितराव घोरपडे हे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती भूमिका साकारणार आहे याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. अजितराव घोरपडे अर्थात सरकार सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील एक वजनदार आणि रुबाबदार नाव. कैलासवासी राजाराम बापू पाटील यांच्या विचाराने संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व. ज्यावेळी मिरज पूर्व भागासह कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात होता त्यावेळी कैलासवासी शिवाजीराव शेडगे, कैलासवासी नानासाहेब सगरे यांच्या एकत्रित राजकारणाविरुद्ध विकास आघाडीच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्या अजितराव घोरपडे यांना नागजपासून सोनी भोसेपर्यंत आणि कोकळेपासून मिरजेपर्यंत गावागावात आपला स्वतंत्र असा गट आणि हजारो निष्ठावंत कार्यकर्ते तयार केले. त्यातूनच 1995 विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात आलेल्या बंडखोरांच्या विजयी लाटेत अजितराव घोरपडेही कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन मंत्री शिवाजीराव शेंडगे बापू यांना पराभूत करून विजयी झाले आणि शिवसेना भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळात राज्यातील 40 बंडखोर आमदारांचे नेते म्हणून अन्य काही जणांसह अजितराव घोरपडे यांना पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात संधी मिळाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांनी भूषवले. कैलासवासी शेंडगे बापू यांच्या निधनानंतर घोरपडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर घोरपडे यांची पंचायत झाली. तरीही त्यांनी तासगाव कवठेमंकाळमधून अपयशी लढत दिलीच. राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यामुळे भाजप पुरस्कृत 2009 लोकसभा निवडणूक अजितराव घोरपडे यांनी मोठ्या ताकदीने लढवली. घोरपडे यांना सांगली मिरज विधानसभा मतदारसंघ वगळता इतरत्र मोठे मतदान मिळाले. मात्र शरद पवार यांना पंतप्रधानासाठी घोरपडे यांनी पाठिंबा दर्शवल्याने ऐनवेळी भाजपचा एक मोठा वर्ग विरोधात गेल्याने घोरपडे यांची खासदारकी हुकली. त्यानंतर गत लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विकास आघाडी ते काँग्रेस, काँग्रेस ते राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी ते भाजपा असा प्रवास केलेल्या घोरपडे सरकारांचे गेल्या काही दिवसापासून खासदार संजय पाटील यांच्याशी बिनस्थेची चर्चा आहे. अलीकडच्या काळात घोरपडे सरकार हे तसे शांत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका अजून तरी गुलदस्त्यात आहे. अधूनमधून काँग्रेस आघाडीचे लोकसभेसाठी उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत येते. मात्र घोरपडे यांचं नेमकं चाललं आहे काय हा प्रश्न आज अनुत्तरितच आहे.